दशरथ छाबर, पुढील सामन्याची प्रतीक्षा जरूर क्रिकेट रसिक करत आहेत. शिळूमाता वर्ल्ड विपक्ष वेताळेश्वर आजदे अशी ही लढत. पहिल्या फेरीतील हा सामना असणार आहे. जिंकणारा संघ पुढच्या फेरीत वाटचाल करेल आणि पराभूत होणारा संघ मात्र स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल, कारण नॉकआउट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. आजची तिसरी रजनी आहे या स्पर्धेची. 1 तारखेला आपण या स्पर्धेला प्रारंभ केला आणि पहिल्या दिवसाचा जो खेळ झाला होता तो पूर्णपणे फ्लडलाइट्समध्ये झाला होता. त्यानंतर मात्र दुपारच्या सत्रामध्ये देखील आपल्याला सामने पाहायला मिळाले, कालच्या दिवसामध्ये देखील आणि आज देखील. दिवसा जेव्हा क्रिकेट होतं तेव्हा निश्चितच फलंदाजांचं थोडंफार वर्चस्व राहतं, परंतु ओव्हरऑल जरी आपण विचार केला तर गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली आहे या स्पर्धेमध्ये, आणि विशेषतः अंडर फ्लडलाइट्स. खऱ्या अर्थानं आता थ्रिलर टाईम सुरू झालेला आहे. काल देखील ह्याच वेळेत जे सामने सुरू झाले होते, जे 2 सामने आपण बघितले होते 10 ते 11च्या दरम्यान, अतिशय चित्तथरारक अवस्थेत पोहोचले होते. लो स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळाल्या होत्या, परंतु कालचा शेवटचा सामना ज्या मॅचमध्ये 50+ टार्गेट होतं, 50चं टार्गेट होतं, एक्झॅक्ट 50 धावा मला वाटतं, अगदी 10 गडी राखून जिंकला. आई देवी वडुनवघर संघानं विलास स्मृती राहणाल संघाला पराभूत केलं त्या मॅचमध्ये. परंतु त्या अगोदरचे जे 2 सामने आपण पाहिले होते त्यामध्ये अगदी अंडर 40 टोटल डिफेंड करण्यात आल्या होत्या. एक मॅच टाय देखील झाली होती. गावदेवी घोट आणि आईदेवी वडुनवघर संघाची मॅच टाय झाली होती. फक्त 32 धावा बनवल्या होत्या वडुनवघर संघानं, आणि प्रत्युत्तरात घोट संघानं देखील 32 धावांपर्यंतच मजल मारली होती. अखेर सुपर ओव्हरमध्ये तो सामना जिंकला आईदेवी वडुनवघर संघानं, आणि त्यानंतर मात्र त्यांनी या स्पर्धेमध्ये मागे वळून पाहिलेलं नाही. खूप चांगली कामगिरी त्या टाय मॅचमध्ये कॅप्टन दिनेश चौगुलेची आपण बघितली होती, ज्याने 5 गडी बाद केले होते आणि सुपर ओव्हरमध्ये देखील खूप चांगली बॅटिंग करत असताना आपल्या टीमला विजय मिळवून दिला. तर इथे मॅचला सुरुवात होते. आजच्या दिवसातील हा 8वा सामना. सलामीचे बॅटर्स आतिश पाटील आणि आतिश भामरे. पहिलं षटक घेऊन गोलंदाज अवधूत करण, मिलिंद, प्रवीण यांसारखे चांगले चांगले गोलंदाज आहेत. अष्टपैलू खेळाडूंचा विचार केला तर प्रवीण स्वतः कॅप्टन, चिन्मय आणि अमोल हे चांगले खेळाडू आज दे संघाकडे आहेत. पहिलाच बॉल अखो टप्प्याचा हुक केला इस विबल करत असताना जबरदस्त फटका, बॉल जातोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा आणि हा चौकार. अप्रतिम फटक्यानं सुरुवात केली आतिश पाटीलनं. या हंगामामध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे आतिश पाटील. मग ग्रामीण क्रिकेट असो की सिटी क्रिकेट, दोन्ही फॉर्मॅट्समध्ये खूप चांगली कामगिरी तो या भिवंडी तालुका क्रिकेटमध्ये करत आहे. प्रतिस्पर्धी संघ आजदे संघ जो डोंबिवली ग्रामीणचा एक चांगला संघ आहे. फक्त दिशा दाखवली आहे, स्वीप केलाय खडे खडे, सुंदर फटका, गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय आणि पुन्हा बॉल सीमापार, आणखी एक चौकार. ती चेंडूवर आणि जास्त काही जोरात खेळण्याचा प्रयत्नच नव्हता, फक्त दिशा दाखवली. शॉर्ट फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान जबरदस्त प्लेसमेंट, बॅक टू बॅक दुसरा चौकार. चांगली सुरुवात, नेत्रदीपक सुरुवात शिळूमाता वर्ल्ड संघाची. शिळूमाता वर्ल्ड बी हा संघ जो आहे तो भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती विकास भोईर साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ आहे, आणि विकास भोईर साहेब उद्घाटन प्रसंगी देखील येथे उपस्थित होते या स्पर्धेमध्ये. एक नामवंत संघ आहे भिवंडी ग्रामीणचा शिळूमाता वर्ल्ड बी. गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल. यावेळेस समोरच्या बाजूने ड्राईव्ह करत असताना हलक्या त्यानं हा चेंडू तटवला गेला होता. फिल्डर आहे समोर, धाव मिळणार नाही. खरं तर
बऱ्याचदा आपण बघत असतो की एज ऑफ द सर्कल जे फिल्डर असतात त्यांच्याकडे जेव्हा चेंडू ट्रॅव्हल होतो तेव्हा देखील धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज करतात टेनिस क्रिकेटमध्ये, परंतु या ठिकाणी थोडा संयम बाळगलाय, धोका पत्करला नाही. ओ लॅप स्वीपचा वापर, अफलातून टायमिंग आणि प्लेसमेंट, आणखी एक चौकार. स्पेअर कटचा नजराणा पेश करत असताना अगदी गॅप मधून बॉल पाठवलाय बॅक आउट ऑफ द पॉइंट, सीमा रेषा पार. अंदाजी पाहायला मिळते आपल्याला आतिश पाटील कडून, अगदी त्याच्या नाव लबकिकाला साजेसा खेळ तो सादर करतोय. बॅकफुटला गेला होता, ऑपस्टिकच्या बाहेरचा बॉल होता, थोडासा खुट्टप्प्याचा बॉल हा पाहिल्यानंतर बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट केला, पॉईंटला फिल्डर होते मात्र त्याच्या पाठीमागून बॉल काढला त्याच्या उजव्या बाजूनं चार धावांसाठी. यावेळेस सालक्यातानं टर्न केलाय चेंडू ऑन साईडला, अगदी चेंडूच्या मेरिटवर फलंदाजी, कुठल्याही प्रकारे गोलंदाजाला त्याच्यावर त्याने हवी होऊ दिलेलं नाही आहे. फलंदाजानं सिंगल येते शेवटच्या बॉलवर आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, अप्रतिम सुरुवात. विकास भोईर फेम टीम शेळूमाता वर्ल्ड बी संघाची धावसंख्या बिनबाद 17, 17 विदाउट लॉस. सुमित कुमार अँड कंपनी टेंभवली आणि एवढं आहेत ते अतिशय दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहेत, दोघांकडे खूप चांगला अनुभव आहे, विशेषतः आतिश पाटीलकडे जास्त अनुभव आहे, परंतु आतिश भामरे देखील मागच्या काही वर्षांपासून आपण बघतो की सातत्यानं चांगल्या अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडत आलेला आहे वर्ल्ड बी संघासाठी, त्याचप्रमाणे सिटी क्रिकेटमध्ये देखील त्याचं मोठं योगदान राहिलं आहे. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज चिन्मय, गडी बाद करावा लागेल मला असं वाटतंय आणि विशेषतः आतिश पाटीलची विकेट लवकरात लवकर प्राप्त करावी लागेल. वेताळेश्वर आज ते संघाला टॉस जिंकलाय त्यांनी, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, परंतु जी सुरुवात हवी होती ती सुरुवात पहिल्या षटकामध्ये गोलंदाज अवधूतला देता आली नाही. चिन्मय पाटील तेजस्वी सदन एंडकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय, स्ट्राईक अजूनही आतिश पाटीलकडेच आहे. थोडासा खोलव टप्प्याचा बॉल खेळायचा होता, ऑफसाईडला इनसाईड एज लागली, बॉल ऑन साईडला ट्रॅव्हल करत असताना एक धाव मिळते. मिडविकेटचा खेळाडू चेंडूवर पोहोचला होता मात्र थोडासा वेळ होता फलंदाजाकडे. आणि आता मात्र स्ट्राईक असेल आतिश भामरेकडे. खरं तर आजदे संघ देखील एक चांगला संघ आहे, त्यांच्याकडे देखील खूप चांगले प्लेयर्स आहेत आणि त्यामुळेच तर एवढ्या मोठ्या स्पर्धेत त्यांनी सहभाग नोंदवलाय. 69 ग्रामीणचे संघ आपल्याला या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळतील. याचा हा तिसरा दिवस, ही तिसरी रात्र या स्पर्धेची, अतिशय देखणं आणि विलोभनीय आयोजन सुमित कुमार अँड कंपनी गुंदवलीकडून. ग्राउंड फार विस्तीर्ण आहे गुंदवलीचं गंगामाता क्रीडांगण, ज्या ठिकाणी रंगतोय हा क्रिकेटचा थरार. हो, पहिल्याच बॉलवर इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीपप्रमाणे तेथे चेंडूला फक्त दिशा दाखवायची होती, धोकादायक फटका होता कारण चेंडूची लाईन आपण बघितली तर ऑप्स्टिकच्या भरपूर बाहेरची लाईन होती आणि त्यामुळेच या फटक्यावर नियंत्रण मिळवणं फार कठीण होतं. नशीबवान ठरलाय फलंदाज की वरची कडा लागली नाही. यावेळेस स्विच हिटचा वापर केलाय, जबरदस्त फटका, बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून बॉल पाठवलाय, सीमा रेषा पार, नेत्र दीपक चौकार. आतिश भामरेनं
गोलंदाजाला सेटल होऊ द्यायचं नाहीये हा वज्र निर्धार करून दोन्ही फलंदाज आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी चेंडूच्या मेरिटवर फटके पाहायला मिळाले आतिश पाटीलकडून, परंतु आतिश भांबरे थोड्या वेगळ्या प्रकारचं क्रिकेट खेळताना दिसतोय. रचनात्मक फटके खेळण्याच्या प्रयत्नात तो आहे आणि त्यांनी स्विचिट अगदी परफेक्टली एक्झिक्यूट केलाय. पुन्हा स्विचिट करायचा होता यावेळेस, मात्र गोलंदाजाने देखील थोडी चतुराई दाखवली आहे. चेंडूची लांबी कमी केली, वेग थोडासा काढून घेतला होता, त्यामुळेच चेंडू बॅटवर घेतला आला नाही. शरीराचा वेद चेंडूने घेतला होता. लेग बायच्या रूपात मात्र एक धाव जरूर मिळते. शेळू माता वर्ल्ड बी संघाला धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर, 23 विदाऊट लॉस. पॉवर प्लेचा खेळ चालू आहे, फील्ड रिस्ट्रिक्शन्स असतात आणि त्यामुळेच गोलंदाजी करणं थोडंसं कठीण देखील असतं. परंतु पॉवर प्लेमध्ये बऱ्याचदा आपण पाहिलं आहे की विकेट्स देखील झटपट गोलंदाज मिळवत असतात, पण आत्तापर्यंत तरी कुठलीही विकेट मिळालेली नाही गोलंदाजांना. शॉर्ट अँड वाईड यावेळेस जबरदस्त फटका, लॉफ्टेड स्क्वेअर कट, बॉल सीमा पार, हा चौकार. क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकणारी आतिश पाटीलची फलंदाजी, हा पाचवा चौकार त्याने ठोकलाय आणि कुठलाच इम्प्रोवाईज फटका त्याने खेळलेला नाही, अगदी तंत्रशुद्ध फलंदाजी आहे. अकोट टप्प्याचा बॉल होता, बॅकफुटला जाऊन फटका सजवला. यावेळेस दिशा दाखवली आहे, लेटकटचा वापर, पूर्णपणे गॅप मिळत नाही आहे. फिल्डर अतिशय दक्ष होता, शॉर्ट थांबण्याच्या दिशेनं एकच धाव घेण्याची संधी मिळाली आहे. परंतु काय फटकेबाजी आत्तापर्यंत पाहायला मिळालेली आहे आतिश पाटीलकडून. अगदी दमदार सुरुवात शेळूमाता वर्ल्ड बी संघाची. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. धावसंख्या झाली आहे बिनबाद 28, प्रतिषटक 14 सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत आणि प्रॉब्लेम्समध्ये सातत्याने वाढ होत चाललेली आहे जय बेताळीश्वर आजदी संघासाठी. ब्रेकथ्रूची नितांत आवश्यकता आजदी टीमला. यानंतरची मॅच पाहायला विसरू नका. सुमित कुमार अँड कंपनी टेंभवली विपक्ष एवन जोडी वाकलन, क्लॅश ऑफ टायटन्स. एका बाजूला आपण पाहणार आहोत प्रतीक पाटील आणि दुसरीकडे असेल केतन म्हात्रे. स्पीडअप करायचं आहे, खेळाडूंना विनंती असेल जास्त वेळ खर्च करू नका. 5 षटकांसाठी तुमच्याकडे 25 मिनिटांचा वेळ आहे आणि 25 मिनिटांच्या आतच आपल्याला 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. गेंदबाजी में बदलाव किया गया है, अमोल काळन आक्रमण पर आते हुए. आज दी टीम खेल रही है और आज दी गांव से बिलोंग करते हैं कमेंटेटर नितिन काळन, काफी अच्छे कमेंटेटर है. कदमों का इस्तेमाल किया था, बहुत दूर निकल गए थे लेकिन सही समय रहते हुए अपने क्रीज में वापस लौटे भी. अच्छी गेंद से शुरुआत की है गेंदबाज अमोल ने, बीट किया बैट्समैन को, हालांकि विकेट कीपर थोड़े दूर थे. इस बार क्रीज में पीछे जाकर हुक कर दिया है गेंद को, वहां पर खिलाड़ी मौजूद है. ओहो हो, कहीं ना कहीं 100% कमिटमेंट नजर नहीं आया, नहीं तो यह कैच बन सकता था. गेंद आगे गिरी और गेंद पीछे चली गई बाउंड्री के बाहर, 4 रन. बाज है, पहले दो गेंदबाजों को जो हमने देखा वो थोड़ा तेज कर रहे थे लेकिन ये गेंद को घुमाने की कोशिश कर रहे हैं. अच्छा बैटल है और इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर निकलते हुए फिर से हवा में खेला है, फिर से मौका बना है और फिर से कैच ड्रॉप. क्या कर रहे हैं फील्डर, हालांकि कैचेस इतने आसान तो नहीं होते अंडर फ्लड लाइट जब गेंद ज्यादा ऊंची चली जाती है, लेकिन इस कॉम्पिटिशन को देखते हुए, टूर्नामेंट के स्टैंडर्ड को देखते हुए इस तरह के कैचेस आपको लपकने होंगे. मयूर थे वहां पर जिनके हाथों से ये कैच छिटका है. इससे पहले तो पहुंच ही नहीं पाए थे गेंद तक और बाउंड्री भी नहीं बचा पाए थे. इस दफा पहुंचे जरूर लेकिन सुरक्षित हाथों की जोड़ी नहीं पेश कर पाए और कैच ड्रॉप. जीवनदान मिलता हुआ आतिश पाटिल को. आतिश पाटिल कुछ ज्यादा ही अब आक्रामक हो गए हैं और कहीं ना कहीं शॉट्स बनाकर खेलने का प्रयास कर रहे हैं. रन संख्या 34 बिना किसी नुकसान के. इस बार मौका मिला है शॉर्ट पिच गेंद लेकिन सीधे फील्डर के पास खेल बैठे. ये कहीं ना कहीं ज्यादा कमजोर गेंद थी मैं समझता हूँ लेकिन उसका फायदा नहीं उठा पाए कोई रन नहीं इस गेंद पर.
हालांकि अभी तक ओवर अच्छा साबित हुआ है अमोल कालन का, थोड़ा इकोनॉमिकल भी रहा है, 4 गेंदों में सिर्फ 6 रन खर्च किए हैं, लेकिन थोड़े दुर्भाग्यशाली रहे हैं कि फील्डर का साथ नहीं मिला, नहीं तो विकेट उनके खाते में होनी चाहिए थी। शलोमा तवल भी एक बड़े स्कोर की तरफ अग्रेसर है इस मैच में। अगली गेंद ओवर द विकेट, इस बार ऑन द राइज ड्राइव कर दिया है, डीप एक्स्ट्रा कवर की तरफ फील्डर मौजूद है, कैच की संभावना तो बन रही थी लेकिन फील्डर थोड़े दूर रह गए और किसी तरह से उसको शरीर से रोका था फील्डर ने, इससे पहले कि उठाकर थ्रो करते 2 रन लेने का मौका। अमोल कालन के विरुद्ध बड़े शॉट्स खेलना उतना आसान भी नहीं है, जो कि अब देखने को भी मिल रहा है इस ओवर में। लेग ब्रेक गेंदबाजी बहुत अच्छी करते हैं। इस बार वो करना चाहते थे, ठीक तरह से खेल नहीं पाए, शॉर्ट थर्ड मैन पर फील्डर मौजूद, 1 रन 23 गति से पूरा करते हुए और वाइड का इशारा, रिप्ले में देखना इंटरेस्टिंग होगा। मेरे ख्याल से गुगली डाली थी उन्होंने। लेग ब्रेक गेंदबाज ये करते हैं जब बायत के बैट्समैन खास तौर पर उनके सामने आते हैं, क्योंकि लेग ब्रेक करेंगे तो अंदर की तरफ स्पिन होगी और बल्लेबाज के आर्क में भी गेंद हो जाती है, इसलिए गुगली का ज्यादा प्रयोग किया जाता है। जैसे अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी हम देखते हैं राशिद खान, युजवेंद्र चहल को। और लेग ब्रेक गेंदबाजी क्रिकेट का सबसे मुश्किल आर्ट भी माना जाता है, लेग ब्रेक गेंदबाजी करते हुए उस गेंद पर कंट्रोल रखना बहुत मुश्किल होता है, लेकिन अपनी कला को प्रदर्शित यहाँ पर करते हुए अमोल कालन। अगली गेंद आतिश के लिए, भामरे के लिए, इस बार स्विच इट करना चाहते थे, ओहो बाल बाल बच गए, गेंद बल्ले पर नहीं ले पाए थे और स्टंप्स के काफ़ी करीब से गेंद, ये देखिए विकेट कीपर की तरफ चली गई, किस्मत अच्छी है कि गेंद स्टंप्स पर जाकर नहीं गिरी, कोई रन नहीं इस गेंद पर। और इसके साथ ही ओवर की समाप्ति, 3 ओवर के पश्चात स्कोर हुआ है 38 रन बिना किसी नुकसान के। पहले 2 ओवर्स में 28 रन आए, हालांकि जो रनों का ग्राफ है वो हर ओवर के बाद थोड़ा नीचा गिरता जा रहा है। पहले ओवर में 17 रन आए थे, दूसरे ओवर में 11 रन, तीसरे ओवर में 10 रन, लेकिन विकेट अभी तक मिला नहीं है जय बेतालेश्वर आज की टीम को, और ये एक बड़ी समस्या मानी जा सकती है। आने वाले बल्लेबाजों में वैभव का आना बाकी है जो बड़े हिट्स लगाने में माहिर है। प्रतीक बोईर, परेश बोईर, ये भी ऐसे बल्लेबाज है जो धुआंधार बैटिंग कर सकते हैं। बायत के बैट्समैन यतीन मडवी का आना बाकी है, तो लंबी बैटिंग लाइनअप है। 3 ओवर के पश्चात स्कोर 38 रन बिना किसी नुकसान के। टॉस हारकर पहले बैटिंग करती हुई शलोमाता वर्ल्ड बी, कौशल पाटिल जो कि एक उभरते हुए ऑलराउंडर है शलोमाता वर्ल्ड बी के, लंबे ऊंचे कद के खिलाड़ी, काफ़ी इंप्रेस किया है उन्होंने इस सीज़न में। सिटी क्रिकेट में भी उनकी गेंदबाजी के चर्चे हैं और ग्रामीण क्रिकेट में अच्छे ऑलराउंडर की भूमिका अपनी टीम के लिए अदा करते हुए। यहाँ से देखने वाली बात यह है कि शलोमाता वर्ल्ड बी की गाड़ी कहाँ तक पहुँचती है, अनुमान तो कहीं ना कहीं दर्शक भी लगा रहे होंगे कि 60 या फिर 60+, क्योंकि पूरे के पूरे विकेट साथ में हैं। आतिश पाटिल और आतिश भामरे दोनों भी सेट हो चुके हैं, खासतौर पर आतिश पाटिल, ज़्यादा गेंदे उन्होंने खेली है, रन्स भी बनाए हैं 14 गेंदों में 31 पर बैटिंग करते हुए। आतिश भामरे ने सिर्फ 4 गेंदे खेली है, 1 चौका जड़ा है और कहीं ना कहीं स्ट्रगल भी किया है, 3 डॉट गेंदे भी खेली है उन्होंने, लेकिन जो एक प्लेटफॉर्म चाहिए था वो प्लेटफॉर्म ज़रूर दिया है सलामी बल्लेबाजों ने। गेंदबाजी में एक और परिवर्तन किया जा रहा है, मिलिंद कालन आक्रमण पर आते हुए, गेंदबाजों को रोटेट करते रहे हैं कप्तान आज दे टीम के। अभी तक कप्तान ने तो गेंदबाजी नहीं की है प्रवीण ने, वो भी काफ़ी अच्छे ऑलराउंडर है, उनसे प्रश्न भी पूछा गया था टॉस के दरमियान कि आपकी भूमिका क्या रहेगी, तो जवाब दिया था उन्होंने कि ऑलराउंडर की भूमिका है आज दे टीम। वैसे भिवंडी विभाग में बहुत कम बार देखी गई है, लेकिन डोंबिवली परिसर में लगातार ये टीम क्रिकेट खेलती है। मिलिंद की पहली गेंद, वाइड यॉर्कर, बल्ले का बाहरी सिरा लगा है, शॉर्ट थर्ड मैन की तरफ, इससे पहले कि फील किया जाता 1 रन मिलेगा। रनों की जो रफ्तार है उसको ज़रूर थोड़ा बहुत धीमा करने में कामयाब रहे हैं पिछले कुछ गेंदों से गेंदबाज। यहाँ से यदि 50 के करीब भी पारी को समेटने में कामयाब रहे, रोकने में कामयाब रहे शलोमाता वर्ल्ड बी को, तो निश्चित रूप से अच्छी वापसी कही जा सकती है वेतालेश्वर आज दे टीम के लिए, और वही कोशिश भी रहेगी गेंदबाजों की। लेकिन मैं समझता हूँ कि विकेट्स यदि नहीं निकाले गए तो फिर मुश्किल रहेगा 60 के अंदर रोकना। खासतौर पर आतिश पाटिल को यहाँ से आउट किया जाता है, तो फिर भी 55-60 के अंदर शायद रोका भी जा सकता है, क्योंकि नए बैट्समैन के लिए तो उतना आसान होता नहीं है आते ही बड़े शॉट्स खेलना,
स्ट्राइक अब आतिश भामरे के पास। इस बार हेलीकॉप्टर उड़ाया है सामने की तरफ, फील्डर मौजूद है लॉन्ग ऑफ पर, कोई गलती नहीं। और ये रही पहली सफलता, मिलिंद आए आक्रमण पर और उन्होंने अपना काम यहां पर कर दिया है। ब्रेक थ्रू की जरूरत थी, ब्रेक थ्रू दिलाते हुए मिलिंद। कोच की गेंदबाजी, सामने खेलने के लिए मजबूर भी किया था और दो खिलाड़ी बाउंड्री पर सामने रखे गए थे, लॉन्ग ऑन भी मौजूद था और लॉन्ग ऑफ पर भी फील्डर मौजूद थे। सीधे लॉन्ग ऑफ फील्डर के हाथ में कैच थमा बैठे। हेलीकॉप्टर उड़ाया ज़रूर लेकिन हेलीकॉप्टर सुरक्षित लैंड नहीं हो पाया और क्रैश हो गया। आतिश भामरे की पारी का हुआ खात्मा, उन्होंने बनाया केवल 4 रन 5 गेंदों का सामना करते हुए। नए बैट्समैन आए हैं क्रीज पर, प्रतीक बोईर, बहुत ही ज़बरदस्त स्टाइलिश स्ट्रोक प्लेयर है दाहिने हाथ के प्रतीक बोईर। ओ इस बार बहुत ऊंची फुल टॉस, नो बॉल घोषित कर दिया एम्पायर ने, बीमर का इशारा। हालांकि गेंद बल्ले पर ठीक तरह से ले नहीं पाए थे, नहीं तो बाउंड्री भी मिल सकती थी। 1 रन मिला है इस गेंद पर, यानी कि कुल मिलाकर 2 रन्स स्कोर में ऐड होते हुए। ये देखिए किनारा लगा था बैट का और सही फैसला, ओवर वेस्ट टाइप फुल टॉस। विकेट मिलने के बाद ऐसे लगता है कि ज़्यादा ही उत्साहित हो गए हैं मिलिंद, कंट्रोल नज़र नहीं आया गेंद की लेंथ पर। अगली गेंद फ्री हिट, अच्छा मौका है आतिश पाटिल के पास जो पहले ही 6 चौके लगा चुके हैं इस पारी में, चौकों की झड़ी सी लगा दी है उन्होंने, खासतौर पर पावर प्ले के ओवर्स में ज़बरदस्त बैटिंग की। फुल टॉस है इस बार, बैकफुट पर जाकर सामने स्मैश कर दिया है लॉन्ग ऑफ की दिशा में, 1 रन तो मिलेगा और वहाँ पर मिस फील्ड, 2रन भी पूरा। फ्री हिट थी, फुल टॉस भी थी और बल्लेबाज ने अब रिव्यू की मांग की है, क्या फिर से नो बॉल होगी ये देखने वाली बात है। ऑन फील्ड अंपायर के फैसले को चुनौती दी गई है। तीसरे अंपायर का निर्णय आएगा, बल्लेबाजों ने 2 रन तो पूरे किए हैं इस गेंद पर और तीसरे अंपायर का निर्णय नो बॉल, तो रिव्यू यहां पर सक्सेसफुल होता हुआ शुलुमाता वर्ल्ड बी टीम का सही रिव्यू लिया गया था। एक एक रिव्यू आपके पास रहता है हर इनिंग्स में, उसका अच्छा इस्तेमाल यहां पर, और 2 नो बॉल्स, 2 बीमर गेंदे, जिसके चलते कहीं ना कहीं अब गेंदबाजी भी नहीं कर पाएंगे इस पारी में, यानी कि एक अलग गेंदबाज को आना पड़ेगा ओवर को पूरा करने के लिए। हालांकि शुरुआत अच्छी रही थी मिलिंद कालन की, पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर विकेट चटकाया था उन्होंने, जो ब्रेक थ्रू चाहिए था वो दिलाया था अपनी टीम को, लेकिन उसके बाद 2 बीमर गेंदे। अगली गेंद फ्री हिट, तो 3 रन यहाँ पर स्कोर में ऐड किए गए हैं, रन संख्या 44 1 विकेट के नुकसान पर। 10 गेंदों का खेल अभी भी पारी में शेष है। अच्छा आक्रामक बैटिंग की है आतिश पाटिल ने, आतिश ने आतिश पारी खेली अपनी टीम के लिए। ओवर को पूरा करने के लिए आए हैं करण पाटिल, फ्री हिट, अच्छी गेंद, बहुत जल्दी खेल बैठे, थोड़ी खिंची हुई लेंथ पर थी लेकिन जो रफ्तार थी उसको परख नहीं पाए आतिश पाटिल। और पेस परिवर्तन यहाँ पर बहुत महत्वपूर्ण साबित हुआ है गेंदबाजों के लिए, हमने देखा है पूरे टूर्नामेंट में जिन गेंदबाजों ने कटर्स का इस्तेमाल किया है, धीमी गति की गेंदबाजी की है, पेस परिवर्तन किया है, वो कहीं ना कहीं सफल भी साबित हुए हैं, ज़्यादा सफलता है उन गेंदबाजों को मिली है। केवल तेज़ गति से गेंदबाजी करने से आधुनिक क्रिकेट में तो आप सफल नहीं साबित हो सकते हो। इस बार तेज़ गेंद, जितनी तेज़ आई उतनी तेज़ जा रही है, पॉइंट के ऊपर से दर्शनीय स्ट्रोक, 4 रन।
पसंद करते हैं आतिश पाटिल, स्क्वेयर ऑफ द विकेट ऑफ साइड में बहुत ही स्ट्रांग है, स्लैश किया था बैकफुट पर जाते हुए, उछाल लेती हुई गेंद थी, थोड़ी जगह थी हाथ खोलने के लिए और अपने बाजू ये खोलते हुए चौका बटोरा है। कुल मिलाकर ये सातवां चौका आतिश पाटिल के बल्ले से, 38 पर पहुंच चुके हैं, यानी कि अर्धशतक बनाने का मौका है आतिश पाटिल के पास। 18 गेंदों का सामना किया है, इस बार बल्ले के टोपर लगी है, खेलना चाहते थे कहीं ना कहीं स्क्वेयर लेग या मिड विकेट की तरफ, थोड़ी सामने चली गई है, वाइड ऑफ लॉन्ग ऑन फील्डर मौजूद, वहां पर एक ही रन मिलेगा। देखिए विकेट भी थोड़ी हेल्प दे रहा है बॉलर्स को, कई बार ऐसे होता है कि गेंदबाज ज़्यादा स्लो करते नहीं है लेकिन थोड़ी रुक कर भी आती है गेंद, खासतौर पर अंडर फ्लड लाइट से चीज़ें ज़्यादा देखने को मिलती है, इसलिए शॉट्स को टाइम करना थोड़ा मुश्किल भी रहता है। लेकिन पूरे पारी में अभी तक जो टाइमिंग आतिश की रही है वो बहुत शानदार रही है, प्लेसमेंट तो उससे भी लाजवाब रहा है उनका, जिस तरह से उन्होंने चौके जड़े है, एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 49 रन एक विकेट के नुकसान पर। स्ट्राइक अप प्रतीक भोईर के पास, करण पाटिल जो ओवर मिलिंद कालन ने शुरू किया था उसको पूरा करते हुए, बड़ी जिम्मेदारी उनके कंधों पर। इस बार नीचे रहती हुई गेंद ऑन साइड में उठाकर खेलना चाहते थे, डायरेक्ट हिट की जरूरत है यहाँ पर, निशाना चूक गया, बैकअप करने के लिए खिलाड़ी, स्टंप्स के नजदीक कोई भी नहीं था, बहुत दूर से फील्डर आते हुए, तब तक एक और रन, जहां पर एक रन बनना मुश्किल था वहां पर दो रन, लेग 22 का इशारा अंपायर का, और इसके साथ ही 50 रन भी पूरे होते हुए शिलुमाता वर्ल्ड बी टीम के, कुल रन संख्या 51, 51 रन एक विकेट के नुकसान पर, 4 ओवर की समाप्ति। अगले मैच के टॉस के लिए आना है, देखना है शेड्यूल में क्या कोई चेंजेस है, यदि कोई चेंजेस रहेंगे तो एडवोकेट राजेश पाटिल जरूर हमें बताएंगे। ये पहले राउंड का मैच है और इस मैच की विजेता टीम को अगले पड़ाव में खेलना होगा गावदेवी केवनी दिवे के विरुद्ध, जिन्होंने विराज 11 बोरशेती टीम को परास्त किया, और क्या बाउंस बैक रहा, एक रन पर 4 विकेट गिरने के बावजूद भी उन्होंने पलटवार किया और मैच जीता, 44 रन्स बनाए थे पहले बैटिंग करते हुए और पेनल्टी के 3 रन भी उनके स्कोर में जुड़ गए थे, क्योंकि बोरशेती टीम लेट रिपोर्ट की थी यहाँ पर, तो 48 का जो टारगेट था उसको चेज नहीं कर पाई बोरशेती टीम। जयतुरे मैन ऑफ द मैच रहे, 4 विकेट चटकाए, हैट्रिक ली थी उन्होंने यहाँ पर, बाहरी किनारा लगा है, विकेट कीपर रोक तो नहीं पाए लेकिन सीधे शॉर्ट थर्ड मैन की तरफ डॉट बॉल की समाप्ति। अमोल आए हैं आक्रमण पर, अमोल का यह दूसरा ओवर, पहले ओवर में 10 रन दिए थे और कहीं ना कहीं सबसे इकोनॉमिकल गेंदबाज इस पारी में अभी तक अमोल ही रहे हैं, तो ये सही चुनाव भी माना जा सकता है कप्तान की ओर से। इस बार ओवर पिच, ड्राइव कर दिया गेंद हवा में लॉन्ग ऑफ की तरफ, फील्डर को बीट करती हुई गेंद पहले बाउंस पर बाउंड्री के बाहर, 4 रन, दर्शनीय स्ट्रोक, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर जरूर थे, थोड़े वाइड थे, एक्स्ट्रा कवर की तरफ वो खिलाड़ी थे और मिड ऑफ सर्कल के अंदर था, उसका फायदा उठाते हुए यहां पर सीधे बल्ले से बहुत ही आकर्षक लॉफ्टेड ऑफ ड्राइव, एक और चौका, छक्का अभी तक देखने को नहीं मिला इस पारी में लेकिन चौके ढेर सारे आतिश पाटिल के बल्ले से। 43 पर बैटिंग करते हुए मात्र 21 गेंदों का सामना किया है, एक बहुत ही शानदार पारी खेलते हुए। ओहो हो हो, ये तो बहुत ज़्यादा शफल करते हुए खेला है हुक्की गेंद को, फील्डर फंबल करते हुए और दबाव में नजर आए फील्डर, गेंद सीमा रेखा के बाहर, एक और चौका। बल्लेबाजी की जाती है, इसको तो रोकना चाहिए था, ज्यादा मुश्किल नहीं था इस गेंद को रोकना, लेकिन खराब क्षेत्ररक्षण, क्रीज में काफी पीछे जाते हुए, स्टंप्स के भी लगभग पीछे जा रहे हैं क्या, 9 चौके लगा चुके हैं, अर्धशतक के करीब इस बार गेंद के पिच तक नहीं पहुंच पाए, चतुराई भरी गेंद थी है, देख लिया था पहले ही बल्लेबाज को कि कूद रहे हैं, डाउन द विकेट आ रहे हैं, गेंद की लेंथ को खींचा वहां पर, ये चलाकी दिखाई है गेंदबाज अमोल कालन ने, इंप्रेस किया है उन्होंने अपनी गेंदबाजी से फील्डर्स का, हालांकि साथ उनको नहीं मिला है। इस बार गेंद हवा में है, विकेट कीपर गेंद के नीचे, और इसके साथ ही आतिश पाटिल का काम तमाम, अर्धशतक नहीं पूरा कर पाए, हालांकि बहुत ही बेहतरीन पारी खेलने के बाद आउट हुए हैं आतिश पाटिल, 47 रन बनाए उन्होंने और 59 पर गिरा है यह दूसरा विकेट।
अच्छा कैच विकेट कीपर द्वारा बेहतरीन पारी का खात्मा हुआ। अगला मैच सुमित कुमार एंड कंपनी टिम्बोली बनाम एवन जोड़ी वाकलन। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है, आपको टॉस के लिए तुरंत पहुंचना है आरके बिल्डर्स टॉस बॉक्स में। सितारों की जंग देखना मत भूलिएगा। अगला मुकाबला टिम्बोली बनाम वाकलन। नए बैट्समैन आए हैं कौशल, नंबर 4 पर उनको बैटिंग करने के लिए भेजा गया है। युवा खिलाड़ी है, एक बहुत ही अच्छे हरफन मौला खिलाड़ी। अंतिम गेंद, गेंद घूमी और बैट्समैन बीट होते हुए, बढ़िया गेंदबाजी, तारीफ करनी होगी यहाँ पर अमोल कालन की। अंडर प्रेशर जिस तरह से उन्होंने गेंदबाजी की, या गुगली थी अंदर की तरफ टर्न हुई, बहुत ही शानदार लेग ब्रेक, गुगली का अच्छा मिश्रण देखने को मिला उनके पूरे स्पेल में, और इस तरह से पारी समाप्त होती हुई। कुल रन संख्या 59 दो विकेटों के नुकसान पर, और 60 रनों की चुनौती 5 ओवर्स में यह मुकाबला जीतने के लिए 42 ओवर आज दे टीम के सामने। आइए अब चलते हैं अगले मैच के टॉस की तरफ। आरके बिल्डर्स टॉस बॉक्स में टॉस किया जाएगा। अक्षय पाटिल फेम टीम, सुमित कुमार टिम्बोली बनाम एवन जोड़ी सुकेश डाके एंड नीलेश पाटिल फेम टीम एवन जोड़ी वाकलन। देखिए वाकलन टीम के कैप्टन और टिम्बोली टीम के कैप्टन, आपको अंतिम ऑफिशियल कॉल दिया जा रहा है, आपको टॉस के लिए तुरंत आना है। और जो रूल्स है इस टूर्नामेंट के वो सबसे ऊपर है, रूल से बड़ा कोई नहीं है। दोनों टीमों के कप्तान अभी तक पहुंचे नहीं है, सो थोड़ी देर बाद हम टॉस करने वाले हैं। लेकिन दोनों भी टीमों के कप्तान आप ध्यान में रखिएगा, यदि दोनों टीमें यहाँ पर लेट रिपोर्ट करेगी तो शायद हो सकता है कि मैच थोड़ा कम ओवर्स का खिलाया जाए, सो प्लीज कोऑपरेट करें। टिम्बोली के कैप्टन पहुंचते हुए, वाकलन टीम के कैप्टन आपसे रिक्वेस्ट है, आपको भी टॉस के लिए आना है। एक बार फिर से चलते हैं मैदान में, खेल की एक बार फिर से शुरुआत होने वाली है। 60 रनों की चुनौती 42 ओवर आज दे टीम के सामने रखी है शलुमाता वर्ल्ड बी टीम ने। वक्त हो चला है कमेंट्री बॉक्स में परिवर्तन का, और आइए अब जान लेते हैं कि किसकी होगी हार और किसकी रहेगी जय जयकार हमारे साथी कमेंटेटर कुणाल दाते से। इट्स ओवर टू यू कुणाल दाते। धन्यवाद अजय गरत। या मॅच मध्ये रन करायचे 60-60 वेताळेश्वर आजदेला, खराब परफॉर्मन्स राहिला खास करून फिल्डिंग मध्ये वेताळेश्वर आजदेचा। अनेक कॅचेस सोडल्या, झेल सोडले, अनेक चौकार षटकार त्याच्यामुळे खर्च झाले आणि अखेर एक चांगलं लक्ष्य। परंतु फलंदाजाचं कौतुक करायला पाहिजे, आतिशने दमदार फलंदाजी केली, नावाप्रमाणे खेळ दाखवला, 47 धावांची अफलातून खेळी त्याने साकारली, परंतु अर्धशतक तो नोंदवू शकलेला नाहीये या मॅचमध्ये। आणि आता त्याचा पाठलाग करण्यासाठी दोन सलामीवीर वेताळेश्वर आजदे संघाकडून सज्ज आहेत। 9 चौकार त्याने त्या इनिंगमध्ये पेश केले, चांगले स्क्वेअर कट, लेट कट, कवर ड्राईव्ह दाखवले, इम्प्रोवाइजिंग स्ट्रोक दाखवले, 24 बॉलमध्ये 47 धावांची अफलातून खेळी साकारली आतिशने। आणि या 60 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी वेताळेश्वर आजदे टीमचे सलामीवीर मैदानामध्ये येत आहेत चिन्मय आणि मयूर।
तर आता सामन्याला सुरुवात होईल. रन करायचे या मॅच मध्ये 60 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. दोन ओपनर सध्या ग्राउंड मध्ये सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये. मयूर आहे स्ट्राईकला, चिन्मय आहे नॉन स्ट्राइकिंग एंडला. 60 रन करायचे चिन्मय. सध्या चांगल्या फॉर्म मध्ये हा खेळाडू. आज दी टीमचा आज रन करावे लागतील या मॅच मध्ये. 60 लक्ष्याचा पाठलाग. आतिश भांबरे पहिले षटक टाकण्याच्या तयारीत. पहिले षटक पहिला बॉल बॅकफुटला जात असताना खूप चांगला स्क्वेअर कट बॉलला पाठवले पॉइंट मधून बाउंड्रीलाईनच्या दिशेने. 4 धावा नक्की मिळतील. क्रिकेटचा कॉपी बुक फटका. मयूरच्या बॅट मधून पहिला चौकार. काय स्क्वेअर कट मारलाय फ्रंट अँगलने पहा. टप्पा थोडासा मागे खेचून टाकण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला जात असताना कट केला. पॉइंट च्या डाव्या बाजूने बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकाराने सुरुवात झाली मयूरच्या खात्याची. आजची टीमची धावसंख्या 4. वेताळेश्वर राजदे विरुद्ध शेलू माता वळबी या दोन टीमच्या दरम्यान ही लढत. कमी गतीने टाकलेला बॉल मिस टायमिंग. बॉल आता हवेत आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वर टर्न होतोय बॉल. तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. आदरणीय रुपेश म्हात्रे साहेब यांचे इथे आगमन होते. माजी आमदार आहेत आदरणीय रुपेशजी म्हात्रे साहेब. त्यांचं या बाळ्या मामा चषक 2023 मध्ये सहर्ष स्वागत. माजी आमदार सन्माननीय श्री रुपेशजी म्हात्रे साहेब यांचं इथे आगमन होते. आदरणीय रुपेश म्हात्रे साहेब माजी आमदार आपला आमदार नेहमीच अशी ओळख होती त्यांची. आणि खऱ्या अर्थाने आज ते शुभ आशीर्वाद देण्यासाठी ते उपस्थित होत आहेत या स्पर्धेला. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हे ब्रीदवाक्य. यावेळेला कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका फ्रंटफुटला समोर काढत बॉलला पाठवले सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. क्रिकेटचा कॉपी बुक फटका. नजाकत भरलेला फटका. सौंदर्य दाखवणारा फटका. इथे इनफील्डच्या वरून इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपला आमदार रुपेश म्हात्रे साहेब यांचं सहर्ष स्वागत केलं या चौकाराने. नेत्रदीपक फटका इथे सजवला. माजी आमदार जय महाराष्ट्र साहेब आपल्या या स्पर्धेमध्ये स्वागत. याही वेळेला फ्रंटफुटला थोडंसं बाजूला केलं. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. पायावर जाऊन आदळलाय बॉल. रन इथे मिळणार नाही. टीमची धावसंख्या 9 धावा. प्रत्युत्तर चांगलं दिलंय. 12 सरासरीने रन करायचे आहेत. हा बॉल आतमध्ये वळला. अपील चांगली होती. 9 धावा फलकावर आहेत. 4 बॉलचा खेळ संपलाय. आतिश भांबरे पहिलं पावर प्लेचं षटक हाताळत असताना. बॅकफुटला जात असताना कट केलाय बॉल गलीमधून. आता मागे निघतोय परंतु क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. 1 रन इथे कंप्लीट केली गेली. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 10. एक रन इथे नक्की मिळेल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 10. 10 विदाउट लॉस. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटचा बॉल वेगाने टाकलाय सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. यानंतर होणारा सामना सुमित कुमार टिंबवली विरुद्ध A1 जोडी वाकळण. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉससाठी आमच्या RK बिल्डर्स 3 स्टार टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचंय.
टीम सुमित कुमार टेंबवली आणि एवन जोळी वाकळन दोन्ही टीमच्या कॅप्टनसाठी हा फायनल कॉल आहे. टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टननी उपस्थित राहायचं आहे. 10 रन झालेत फलकावर, 50 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 24 बॉलमध्ये. 24 चेंडू आणि 50 धावा हे समीकरण असेल या मॅचमध्ये. आज जे संघाला सामना जिंकण्यासाठी डोंबिवली परिसरातील हा संघ मैदानामध्ये उतरलाय, त्या साजदेगावचे नगरसेवक आहेत विनोदजी काळन आणि त्या साजदेगावचे समालोचक मित्र आहेत आमचे नितीनजी काळन. त्यांच्या गावचा हा संघ मैदानामध्ये उतरत असताना या बाळ्या मामा चषकामध्ये लक्ष पार करायचं आहे 60 रनचं. रन झालेले आहेत 10, रन करायचे आहेत 50 सामना जिंकण्यासाठी. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 24, 12.5 ची सरासरी 12.50 हे समीकरण असेल या मॅचमध्ये. सामना थोडासा फास्ट खेळा कौशल. कारण 5 मिनिटं लागलेली आहेत पहिले षटक पूर्ण करण्यासाठी. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला सामना संपवायचा आहे लक्षात घ्या. फास्ट खेळा शेलूमाता वळबी कौशल गोलंदाजीसाठी. चिन्मयीसाठी फुल टॉस होता. चिन्मयीने मात्र दिशा दिली आहे. बॉल येतोय स्वीपर कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. 1 रन मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्या 11. सिंगल डबलने सध्या खेळ रंगत असताना, परंतु लक्ष मोठं आहे. अशा परिस्थितीमध्ये मोठे फटके मारावेच लागतील टीम वेताळेश्वर आजदेला या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी, शिरकाव करण्यासाठी. 11 रन झालेत फलकावर. नेल्सन आकडा आपल्या स्क्रीनवर. 1.1 ओव्हर 11 रन. हा देखील बॉल चांगला टप्प्यावर टाकलाय. चांगली ॲक्शन आहे उंचीचा. चांगला फायदा घेत असताना गोलंदाज कौशल. अगदी बॉडी लाईन बॉल होता. पडल्यानंतर शरीराचा वेद घेतला जातोय आणि हा डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्थिर 11 रन. तुम्ही पाहताय सुमित कुमार अँड कंपनी प्रेझेंट्स बाळ्या मामा चषक 2023. नवीन आशा नवीन दिशा, आता लढाई जिद्दीची हे स्लोगन घेऊन 64 संघ लढतायत. बॅकफुटला जात असताना कट केला बॅकफुट पॉइंटवरून. बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय चौकार. असाच खेळ करावा लागेल. वेगाने धावा कराव्या लागतील. कौशल ओव्हर नंबर सेकंड मध्ये गोलंदाजी करत असताना शेलूमाता वळ बी च्या विरुद्ध वेताळेश्वर आजदे अशी ही लढत आपल्या समोर रंगते. 21 बॉल 45 रन. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता. बोल बॅक ड्राईव्ह. चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलं जात आहे. रन इथे मिळणार नाही फलंदाज मयूरला. एक एक डॉट बॉल दबाव वाढवणारा असेल नक्कीच फलंदाजी करणाऱ्या टीमवर, कारण तुम्ही 61 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करताय. टार्गेट मोठं आहे. अशा परिस्थितीमध्ये थोडासा बॅकफुटला चाललाय वेताळेश्वर आजदे संघ. आक्रमण करावं लागेल. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा कट केलाय बॅकवर्ड ऑफ पॉइंट मधून. बॉल चाललाय सीमारेषेच्या लगत. इथे देखील धावा मिळतील 4. येतोय चौकार. या ओव्हर ब्रेक मध्ये टॉस टीमचे कॅप्टन लक्षात घ्या. सिद्दीक भाबे टॉस बॉक्स मध्ये आपल्याबरोबर जोडले जातील. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल सुमित कुमार टेंबवली आणि एवन जोळी वाकळन. वाईट बॉलचा इशारा येते पंचांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या वाईडने पुढे जाते. रन झालेले आहेत 20. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर टाकलाय लेफ्ट करत असताना मयूर. चांगला निर्णय मयूरचा. खराब बॉल कौशलचा. टीमची धावसंख्या 20. 20 धावा. पुढचा बॉल घेऊन कौशल. ओरपिच बॉल होता ड्रायव्हिंग लेंथवर. ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना मिड ऑन वरून बॉल निघाल्या मागे. 2 रनचा प्रयत्न आहे. 2 धावा मिळतील मयूरच्या खात्यामध्ये. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 22. जाऊया आता आपल्या आर के बिल्डर 3 स्टार टॉस बॉक्स मध्ये जिथे होईल टॉस टेंबिवली आणि वाकणन मध्ये. 18 बॉल 38 धावांची आवश्यकता. धन्यवाद कुणाल दाते. आइए दोस्तों
हाय वोल्टेज मुकाबले का टॉस होने जा रहा है। अक्षय पाटिल फैम टीम, सुमित कुमार टेमोली और नीलेश पाटिल शुकेट ढाकी फैम टीम एवं जोड़ी वाकलन, ऑल द बेस्ट केतन एंड ऑल द बेस्ट आदित्य। यस, हमारे बीच माजी आमदार, हमेशा अपना आमदार जिन्हें कहा जाता है, सम्माननीय रुपेश दादा मात्रे से मैं रिक्वेस्ट करता हूं कि आपके हाथों से हम टॉस करने जा रहे हैं। देखिए, भादौड़ में हमेशा एक स्लोगन है, भिवंडी में हमेशा अपना आमदार ही रहेंगे। धन्यवाद सर। ये सिक्का मैं आपको बताता हूं, एक तरफ सुमित कुमार इन कंपनी और एक तरफ बाल्या मामा चेषक। सुमित कुमार इन कंपनी कहना है, आया बाल्या मामा चेषक है एवं जोड़ी वाकलन ने इस टॉस को जीता है। यस, रुपेश दादा मात्रे मेरे साथ हैं, माजी आमदार हैं भिवंडी ईस्ट के। वो अपना दो शब्दों में मनोबत देंगे आपको। राजा छत्रपति शिवरायांना प्रथम वंदन। आज या ठिकाणी बाल्या मामा चषक 2023 अतिशय भव्य दिव्य आणि डे नाईट क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित असलेले मंचावरील सर्व सन्माननीय मान्यवर, उपस्थित सर्व क्रिकेटपटू आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेले सर्व प्रेक्षक वर्ग, सर्वप्रथम मी या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय सत्यवानजी पाटील यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आपण एक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी खेळाडूंना त्यांच्यामधलं असलेलं क्रिकेटचं कौशल्य दाखवण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि अशा प्रकारचं भव्य आणि दिव्य असं आयोजन आपण केलेलं आहे की भिवंडीमध्ये या स्पर्धेचं निश्चितपणे मोठ्या स्वरूपाची स्पर्धा म्हणून दखल घेतली जाईल अशा पद्धतीची जी स्पर्धा आहे। आणि या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू या ठिकाणी खेळत असताना त्यांच्यामधलं क्रिकेटचं कसब खऱ्या अर्थाने आपण TV माध्यमातून आणि YouTube माध्यमातून देखील सर्व ठिकाणी पोहोचवण्याचं काम करता आहात। खरं तर कुठलीही स्पर्धा असू दे, त्यामध्ये सहभाग घेणारी लोकं आणि ती स्पर्धा यशस्वी करायची असेल तर त्यामध्ये पंच असतील, आमचे समालोचक असतील, या ठिकाणी असलेले सर्व जे गुण लेखक आहेत, हे सर्वच ज्यांचा ह्या स्पर्धेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग आहे त्या सर्वांमुळेच स्पर्धा यशस्वी होत असते। यामध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली असेल त्यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होत असते आणि निश्चितच ही स्पर्धा यशस्वी होईल यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही, कारण ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे ते एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे, ज्याने संपूर्ण भिवंडी तर ठाणे जिल्ह्यामध्ये आपलं नावलौकिक कमवलेलं असं व्यक्तिमत्व आहे आणि त्या मोठ्या नावाला साजेशी अशी ही स्पर्धा आहे। आणि म्हणून या स्पर्धेला मी शुभेच्छा देतो आणि सर्व खेळाडूंना देखील शुभेच्छा देतो। आपला खेळ अतिशय चांगल्या पद्धतीने खेळा, आपल्या आरोग्यासाठी खेळा, आपल्या गावासाठी खेळा, आपल्या परिसराचं नाव लौकिक होईल यासाठी खेळा, एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो। आणि पुन्हा एकदा माझं एक थोडंसं वाक्य आहे, मी प्रत्येक ठिकाणी बोलतो ते पुन्हा एकदा या ठिकाणी रिपीट करतो की राजकारणाचा खेळ झाला आहे मात्र खेळाचं राजकारण होऊ देऊ नका आणि चांगल्या पद्धतीने खेळा, आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी खेळा, एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बहुत बहुत धन्यवाद आमदार साहब, माजी आमदार साहब। देखिए, 7 आमदार चेषक हुए थे डे एंड नाइट भादौड़ में और पहली मरतबा डे एंड नाइट आमदार माजी आमदार रुपेश मात्रे। समय कम है, सिर्फ एक सवाल करूँगा क्योंकि हाई वोल्टेज मुकाबला है, दोनों टीमें बैलेंस है, टॉस जीता क्या करेंगे? फर्स्ट फील्ड करेंगे, बैटिंग करेंगे, फील्डिंग करेंगे, फील्डिंग। और कारण बता सकते हैं केतन? कारण कुछ नहीं, फील्डिंग करके कम से कम रन पे रोकने का कोशिश करेंगे। ऑल द बेस्ट। द न्यूज फ्रॉम द RK बिल्डर टॉस बॉक्स, वकलन एवं जोड़ी वकलन वन द टॉस सिलेक्टेड, बॉल फर्स्ट, बैक टू द कमेंट्री बॉक्स। थैंक यू सिद्दीक जी, धन्यवाद आपला आमदार म्हणजेच आदरणीय रुपेश मात्रेजी। अतिशय चांगलं वाक्य त्यांनी त्यांच्या भाषणाच्या शेवटी उल्लेख केला, चांगलं वाक्य, प्रेरणा देणारं वाक्य असेल सर्वांनाच। यावेळेला आणखीन एक धक्का
फलंदाज बात। वेताळेश्वर आजदेचे लगातार बॅकफूटला चाललाय वेताळेश्वर आजदेचा संघ। नेक्स्ट मॅच मध्ये टॉस झालाय, टॉस जिंकलाय वाकळण टीमच्या कॅप्टन केतन्याने। टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याच्या माध्यमातून घेण्यात आलाय। मॅच नंबर 9 आपल्या समोर आणि त्याच्यानंतर गावदेवी केवनी दिवे च्या विरुद्ध या मॅच मधून जो संघ जिंकेल तो खेळताना दिसेल। तो मॅच नंबर 10 असेल शेवटचा सामना आजच्या रात्रीतला। पुढचा बॉल आतिश भांबरे ऑन हॅट्रिक, हॅट्रिक बॉल घेऊन, हॅट्रिक बॉल होता सोडून दिलाय पंचांचा इशारा, वाईट बॉल। आता हॅट्रिक नसेल कारण वाईट बॉल इथे टाकलाय। 3 कन्झिक्युटिव्ह डिलिव्हरी महत्वाचे असतात हॅट्रिक संपन्न करत असताना गोलंदाजासाठी, परंतु ही लाईन थोडीशी खराब होती। आतिश भांबरेचा बॉल जास्त बाहेर त्याने टाकला, तिथून जास्त वळला, एक्स्ट्रा रन ते मात्र मिळताना दिसते। 14 बॉलमध्ये 37 रन करायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला। आता मोठे फटके मारावेच लागतील। मयूर सेट झालाय 8 बॉलमध्ये 15। करण पाटील मैदानामध्ये आलाय, खातं उघडायचंय, शून्यातून मोठं निर्माण करायचंय, रन करावे लागतील। फुल टॉस होता, ड्राईव्ह करत असताना मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल चालला अलॉंग द कार्पेट, बॉल आतमध्ये अडवलाय, तोपर्यंत 2 धावा मिळतात करण पाटीलला। टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली या डबलच्या जोरावर, आतापर्यंत 25 धावा 25। शेवटचा बॉल शिल्लक ओव्हर नंबर 3 मधला, धावा झाल्यात 25, लास्ट बॉल। शेवटचा बॉल थोडासा लेट कट केलाय परंतु बॉल चालला आता थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबेल का हा प्रश्न आहे। शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकलला, चांगलं कमिटमेंट, चांगला एफर्ट, चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आणि 3 धावा मात्र नाही रोखू शकणार। 1 रन वाचवली आपल्या टीमसाठी। ओव्हरची होते समाप्ती, 3 ओव्हरचा खेळ संपला, रन झालेत 28। तर 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत 32, 12 चेंडू 32 धावा। शेलू माता वळबी, जास्त टाईम घेऊ नका, फास्ट खेळा प्लीज, अजून 2 मॅच आम्हाला कव्हर करायचे आहेत। बारा बॉल आणि 32 धावांची आवश्यकता। अतिशय चांगलं आयोजन सुमित कुमार अँड कंपनी, प्रेझेंट तुम्ही पाहताय। तर आपण आता सन्मान करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावर या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपला आमदार म्हणजे आदरणीय रुपेश म्हात्रे साहेब यांचं इथे आगमन झालं होतं आणि त्यांचा सन्मान। अतिथी देव भव ही आपल्या भारताची परंपरा आहे आणि आज गुंदवली नगरीमध्ये आपला आमदार आदरणीय रुपेशजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत। त्यांचा सन्मान यथोचित, त्यांचा मानपणा इथे मानपान केला जातो आमच्या आयोजकांच्या वतीने। इथून अजूनही 2 मोठे फटके पाहिजेत बॅटिंग करणाऱ्या टीमला, आज ते संघाला। यावेळेला मात्र क्लीन बोल्ड, राऊंड लेग
इथे मात्र बोल्ड केलंय, पायाच्या मागून स्टंपचा वेध घेतलाय फलंदाज बाद. युवा सेना तालुका प्रमुख भिवंडीचे आदरणीय पंकज घरत साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आता इथे केला जाईल. राजेश पाटील यांना विनंती करतो, ऍडव्होकेट राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते पंकज घरत साहेबांना इथे सन्मानित केलं जात आहे. दहा चेंडू आणि 28 धावा, 32 चार अशी परिस्थिती सध्या वेताळेश्वर आज ते संघाची. याच्यानंतरचा सामना एवन जोळी वाकळण टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय सुमित कुमार टिंबवलीच्या विरुद्ध. आणि त्याच्यानंतर सामना असेल गावदेवी केवणी दिवे विरुद्ध या मॅचचा विजेता संघ. फुल टॉस आहे, बॉल मिडविकेटला, क्षेत्ररक्षक खाली येतोय, झेल पकडला जाईल आणखीन एक फलंदाज. आज दे संघाचा बात आपल्यातून रजा घेत आहेत आदरणीय रुपेश म्हात्रे साहेब, माजी आमदार, आपला आमदार. आपलं मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतो. आपला अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेसाठी दिलात, वेळात वेळ काढून या स्पर्धेची शोभा तुम्ही वाढवलीत, त्याबद्दल आपलं हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही आभार इथे व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद. 9 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. नऊ चेंडू आणि 28 धावा हे समीकरण आहे या मॅचमध्ये. नऊ चेंडूमध्ये 28 धावा हे समीकरण. पुन्हा एकदा बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न होता, वेगाने टाकलाय बॉल. आता अतिशय देखील गाडी ट्रॅकवर आहे, वेगाने बॉलिंग सध्या त्याची सुरू आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने एक चांगला बॉल शरीराचा वेध घेतला, चांगली लाईन. यावेळेला चांगला बॉल पडल्यानंतर बरोबर आतमध्ये येणारा, हलक्या हाताने बॅकफुटला जाऊन पंच केलाय. एकच धाव मिळताना दिसते, 27 धावा करायच्या आता या मॅचमध्ये. 7 बॉलचा खेळ शिल्लक, या बॉलवर एक मोठा फटका पाहिजे आज दे टीमला, तर मॅचमध्ये जिवंत राहतील, अन्यथा सामना एकतर्फा रंगेल. 7 चेंडू 27 धावा हे समीकरण. एक बिगिट पाहिजे. आतिश गोलंदाजीसाठी सज्ज. शेवटचा बॉल या षटकातला, शेवटचा बॉल देखील जाऊन आदळलाय. पाहूया पायावर की बॅटवर. एक रन तर कंप्लीट झाली, दुसरा रनचा प्रयत्न. तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. पंचांचा इशारा येतोय लेग बाय. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसतील 2. आणि आता शेवटच्या 6 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 25 धावा.
यावेळेला एक वेगवान बॉल, पंचांचा इशारा येतोय, लेक्समच्या बाहेर आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. आता रन करायचे सामना जिंकण्यासाठी 24 धावा. शेवटचं षटक सुरू आहे उज्ज्वल पाटीलचं. 6 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण या मॅचमध्ये असेल. 60 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. रन झाले 36. यावेळेला बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट चांगले मारलेत आज आजदे संघाच्या फलंदाजांनी. रन देखील भरपूर मिळवलेत. आणखीन 2 धावा ॲड होत आहेत. 3रा रनचा प्रयत्न चालवला आहे. 3 धावा देखील ॲड होतील. चांगली रेडिंग बिटवीन द विकेट. 3 धावा येत आहेत. 21 धावा करायच्या आहेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक. 5 बॉलमध्ये 21 रन. आता मोठे फटके मारावेच लागतील. 3 षटकार हा सामना आता राहिला आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मयूर सेट झाला हा बॅटर. याच्याकडे क्षमता आहे. यावेळेला फटका चांगला आहे. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर पूल केलाय. गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार. आणि 4 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता. चांगला फटका. मयूर सेट झालाय. सुरुवातीपासून चांगली फलंदाजी त्यांनी केली आहे. चांगले स्क्वेअर कट मारलेत. पुलचे फटके चांगले आहेत त्याच्या बॅट मधून. आता 4 बॉलमध्ये 17 रन करायचे आहेत. बोल तयार. पुढचा बॉल घेऊन या वेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल दूर टाकलाय. मॅच ऑन. 4 बॉल आणि 16 रन हे समीकरण. रन झालेले आहेत 44. 4 चेंडू आणि 16 धावा. उलट फेर इथे पाहायला मिळेल का आज दे संघाचा. मयूर या मॅच मध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत त्याने केली आहे. 4 बॉलमध्ये 16 रन करायचे आहेत. आता थोडीशी टीम मीटिंग बोलवली जाते. चर्चा होते गोलंदाजाबरोबर. परंतु जास्त वेळ घेऊ नका. फास्ट खेळा शेलू माता वळ बी. तुम्ही जास्त वेळ घेतलाय या सामन्यामध्ये. याच्यानंतरच्या सामन्यामध्ये टॉस जिंकलाय वाकण संघाने. एव्हन जोडी आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय केतन मात्रेने. 4 बॉल आणि 16 रन हे समीकरण. बोलत यार. यावेळेला लाईन पाहावी लागेल. पंच सांगतायत हा डॉट बॉल आलाय. वेग प्रचंड होता या बॉलवर. चांगली लाईन आणि लेंथ. फुलर लेंथचा बॉल बीट केलं. बॅटरला सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. 3 बॉल आणि 16 रन. या बॉलवर मोठा फटका पाहिजेच. अन्यथा सामना निसटून जाईल हातातून टीम आजदेच्या. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सज्ज आहे. मयूर 3 चेंडू 16 धावा. यावेळेला फुलर लेनचा बॉल होता. खोदून काढलाय. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. 1 रन पूर्ण. दुसरी रन धोक्याची असेल. फलंदाज होईल बाद. आणि आता 15 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 2 चेंडू आणि 15 रन हे समीकरण आलं या मॅच मध्ये. सामना समाप्तीच्या मार्गावर. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. औपचारिक राहिली असं म्हणायला हरकत नाहीये. संघर्ष केला आज दे संघाने. सुरुवातीला रन येणं गरजेच्या होत्या. विकेट लवकर गमावल्या अतिशय त्या ओव्हरमध्ये. 2 बॉल 15 रन. रन चेस करणं कठीण आहे या ग्राउंडवर. यावेळेला लॉफ्ट केलाय. फटका हवेत आहे. टायमिंग पाहावं लागेल. बॉल तर तरंगतोय हवेमध्ये. गिरट्या घेत सरळ गेला बाउंड्रीलाईनच्या बाहेर. येतोय षटकार. एक चेंडू आणि 9 धावा. गोलंदाजी थोडीशी खराब राहिली. मध्ये काही बीमर बॉल टाकले. एकाच गोलंदाजाने 2 बीमर हाताळले. तिथून देखील सामना निसटताना दिसला. टीम आजदेचा विचार केला तर 51 रन तर त्यांनी केलेत. 1 बॉल 9. यावेळेला बॅटची कडा घेतली. झेल पकडलाय. 8 रनने हा सामना इथे जिंकलाय टीम शेलूमाता वळ बी ने. अभिनंदन टीम शेलूमाता वळ बी. लास्ट मॅच मध्ये ते केवने दिवे च्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होतील. दिला जाईल